सध्या स्थितीमध्ये या धरणाचं जवळपास 90% काम पूर्ण झालेलं आहे. आपल्याला जे धरणाचं मजबूतीकरणाचं काम करायचं होतं त्यासाठी फिक्स अशी दिशा नव्हती, त्यासाठी पॅनल ऑफ एक्सपर्ट आणि CWPRS या तांत्रिक सल्ला ज्या संस्था आहेत त्यांचं आपण मार्गदर्शन घेतलं. वेगवेगळ्या प्रकारचे परमुटेशन कॉम्बिनेशन करून आपण कार्यपद्धती फिक्स केली आणि त्या पद्धतीने आपण काम केलंय. आता पुढच्या वर्षी म्हणजे पुढचा पावसाळा संपल्यानंतर हा पावसाळा संपल्यानंतर वरच्या बाजूने शॉर्टक्रीटचं काम आपण करणार आहोत आणि ते काम कम्प्लीट झाल्यानंतर शॉर्ट टर्म मेजर जे आहेत ते आपले 100% पूर्ण होणार आहे. दुरुस्तीसाठी सर कुठले तंत्रज्ञान वापरले? या धरणाच्या दुरुस्तीसाठी आपण ग्राउटिंग आणि शॉर्टक्रीट हे दोन महत्वाचे तंत्रज्ञान वापरले. ग्राउटिंगमध्ये आपण धरणाला एक 30 ते 40 मीटर खोल असं छिद्र करतो आणि त्या छिद्रामध्ये सिमेंट सिलिका फ्लाय ऍश आणि बाकी इतर काही केमिकल ऍडमिक्सर याचं द्रावण तयार करतो आणि ते द्रावण आपण दाबाने त्या धरणाच्या बॉडीमध्ये पाठवतो आणि ते द्रावण एकदा सेट झालं की जे काय भेग किंवा जो काय आतमध्ये व्हाईट असतील ते आपले पूर्ण पॅक होतात आणि ते तिथून पाणी बाहेर पडण्याचा आपला धोका टळतो. अशा प्रकारचं ग्राउटिंगचं काम जवळपास आपलं 100% ह्या धरणावर कम्प्लीट झालेलं आहे. दुसरी जी ट्रीटमेंट केली की ज्या पाण्याचा जो सरफेस आहे पाण्याच्या सरफेसमधून पाणीच या धरणामध्ये येऊ नये म्हणून आपण शॉर्टक्रीटचं एक लेअर दिलेलं आहे. या शॉर्टक्रीटचा लेअर देताना देखील आपण CWPRS सल्ला साधून की जेणेकरून जुनं धरण आणि नवीन जो आपण लेअर देणार आहोत त्याचा बॉन्ड पक्का व्हावा आणि हे त्याला अगदी याला आपल्याला 50 वर्षाचं तरी किमान लाईफ मिळावं अशा पद्धतीने त्याचं संकल्पन केलं आणि त्या पद्धतीने आपण 4 मोनिटला काम केलेलं आहे. एकूण 27 मोनिटला आपल्याला काम करायचं आहे. सध्यास्थितीत 4 मोनिटला झालेले आहे. उर्वरित काम आपल्याला पुढच्या हंगामामध्ये पाण्याची लेवल खाली गेली ते आपण करणार आहोत. आता ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये आपण धरण 100% भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. 100% पाणीसाठा करण्यात येईल आणि हा पाणीसाठा झाल्यानंतर जसजसं पुणे शहराला पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लागेल तसं या धरणातून पाणी रिलीज करण्यात येईल आणि हे पाणी 4.25 TMC पाणी जसं आपलं 100% वापर झाल्यानंतर साधारणपणे डिसेंबरमध्ये हे धरण आपलं रिकामं होईल आणि डिसेंबरमध्ये रिकामं झाल्यानंतर आपण साधारणपणे जानेवारीपासून या धरणाचं उर्वरित काम करायला सुरुवात करणार आहोत आणि मे महिन्यापर्यंत पुढच्या वर्षीचं हे काम आपलं 100% पूर्ण होणार आहे.